हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पायनॅपल केक बघूयात अगदी कोणीही करू शकेल अशा पद्धतीने केक हा डेकोरेशन केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने कलरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे आणि जे रोजेट आहे ते सुद्धा एकदम सुंदर असे दिसत आहेत चला तर आपण बघूयात पायनॅपल स्पॉन्ज मी बेक करून घेतला आहे गुडरिज कंपनीचं व्हॅनिला प्रीमिक्स मी वापरलेलं आहे दोनशे ग्रॅम प्रिमिक्स मी या स्पॉन्जसाठी वापरलेला आहे थंड झाल्यानंतर स्पॉन्ज मी तीन भागात कट करून घेतला आहे आणि एकदम इजी असा तो कट झाला आहे एकदम स्पॉन्जी असा केक स्पॉन्ज माझा तयार झाला आहे त्यानंतर मी अर्धा किलोग्रॅम केक बेस घेतला आहे आणि त्यावर आपल्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे त्यामुळे आपला जो केक आहे तो एकाच जागी राहतो त्यानंतर मी पहिली स्लाईस ठेवून घेतली आहे आणि शुगर सिरपने व्यवस्थित ती सोकिंग करून त्यावर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे आणि पायनॅपल क्रश टाकून सगळ्या भागात ते पसरवून घेतले पुन्हा मी दुसरी लेअर ठेवून तीच प्रोसेस पुन्हा रिपीट करून घेतली आहे तो खूप छान असा हा केक तयार होणार आहे तिसरी लेअर मी ठेवून घेतली आहे आणि पुन्हा सोकिंग करून आपल्याला पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे सगळ्या भागात व्यवस्थित मी क्रीम लावून घेतली आहे आणि प्लेन स्क्रॅपरने केकला फिनिशिंग देऊन घेतली आहे त्यामुळे एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल असा आपला केक हा तयार होतो आणि स्क्रॅपरने लायनिंग करून घेतलेले ला आहेत वरच्या भागात आलेली क्रीम मी स्पॅच्युलाने आतील भागात काढून घेतली आहे आणि खूप छान अशी केकला फिनिशिंग देऊन घेतली आहे त्यानंतर घेतले न्यूट्रल जेल त्यामध्ये थोडासा मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि फक्त मधील भागातच मी ते टाकून घेतले आणि मधील भाग मी जेलने कव्हर करून घेतला आहे साईडच्या बाजूने मला रोजेट काढायचे आहेत थोडीशी क्रीम मी बाजूला काढून घेतली आहे आणि त्यामध्ये रोज पिंक कलरचे चार ते पाच ड्रॉप्स टाकून घेतलेले आहेत आणि क्रीम मिक्स करून घेतली आहे तर थोडासा लाईट शेड आपल्या क्रीमला आलेला आहे या ठिकाणी बघू शकता डार्क कलर येण्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये पुन्हा कलर टाकून घेतला आहे आणि थोडीशी ती हातावर घासून घ्यायची त्यानंतर आपण जी कलर मिक्स केलेली क्रीम आहे ती मी त्यामध्ये भरून घेतली आहे पायपिंग बॅग आपली एकदम व्यवस्थित पकडायची आहे त्यामुळे आपण जो कलर त्यामध्ये टाकून घेतला आहे तो खालच्या भागात येणार नाही अशा पद्धतीने ती आपल्याला पकडायची आहे कलर शेड बघू शकता खूप छान असा कलर शेड दिसत आहे त्यानंतर मी दुसरी पायपिंग बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये वन्यम नोजल मी टाकून घेतला आहे आणि आपण जी पायपिंग बॅग तयार करून ठेवली होती ती मी त्यामध्ये टाकून घेतली आहे त्यामुळे काय होईल आपली जर पायपिंग बॅग कुठे फाटलेली असेल किंवा तिला कुठे होल पडलेले असतील तर त्यामधून क्रीम बाहेर येणार नाही आपण ज्या पायपिंग बॅग वापरतो त्या व्यवस्थित धुवून ठेवायच्या आहेत आपण पुन्हा पुन्हा त्याचा वापर करू शकतो वन्यम नोजलचा वापर करून मी साईडच्या सर्व भागात रोजेट काढून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा मी मोदक नोजल घेतला आहे आणि दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये तो टाकून घेतलाय आणि आपली जी अगोदर क्रीम भरून ठेवलेली पिशवी होती ती मी त्यामधून काढून ह्या पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतली आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा क्रीम भरण्याची गरज नाही आणि खालील भागात मी अशा पद्धतीने स्टार किंवा मोदक देऊन घेत आहे ते एकदम सोपी पद्धत आहे कलर शेड खूप छान असा तयार झाला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हा केक हा तयार केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाही असेल थोडीशी माझी क्रीम उरलेली आहे तर त्यामध्ये मी ग्रीन कलर टाकून घेतला आहे आणि आपण जे रोझेट काढून घेतलेले आहेत त्याला मी साईडच्या बाजूने पाने काढून घेणार आहे माझी थोडीशी क्रीम उरलेली होती म्हणून मी हे केक डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल पानांनासुद्धा आपल्या डार्क हिरवा कलर येण्यासाठी मी पुन्हा पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलर मिक्स करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपली बॅग पकडायची आहे आणि क्रीम एकदम आपल्याला पाने काढण्यासाठी सॉफ्ट क्रीम हवी त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेतले पाने काढण्यासाठी जेवढी आपली क्रीम लिक्विड फॉर्ममध्ये असेल तेवढी आपली पाणी एकदम टोकदार अशी निघतात तयार झालेली क्रीम मी आपल्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे तर कलर शेड तुम्ही बघू शकता एकदम डार्क हिरवा कलर आपल्या पानांना आलेला आहे आणि केक डेकोरेशनसुद्धा एकदम सुंदर असं दिसणार आहे दोन्ही बाजूने मी रोजेटला पाने काढून घेतली आहेत आणि खालील भागा सुद्धा मी बॉर्डरलासुद्धा पाने काढून घेतलेली आहेत उरलेल्या क्रीमचा मी अशा पद्धतीने वापर करून घेतला आहे या केकसाठी मी दोनशे एम एल क्रीम बीट करून घेतलेली होती आणि एकदम परफेक्ट असा केक हा तयार झाला आहे सिल्वर बॉलने मी डेकोरेशन करून घेतलं आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन हे करू शकता हा माझा अर्धा किलोग्रॅमचा केक आहे आणि तो मी तीनशे रुपयांना सेल केलेला आहे एरियानुसार या कमी जास्तही असू शकतात व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय